यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होतोय त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कोल्हापुरातील अनेक मंडळांकडून सजीव देखावे सादर होतात त्यासाठी संवादांचं ध्वनिमुद्रण केलं जातं अशा प्रकारचं रेकॉर्डिंग करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते यंदा स्टुडिओवर गर्दी करत आहेत कोरोना साथीनंतर प्रथमच कोल्हापुरातील ऑडिओ स्टुडिओ गजबजल्याचं चित्र आहे कोरोना काळात अनेक निर्बंध आल्यानं सर्वच व्यवसायांना फटका बसला होता सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठा परिणाम सोसावा लागला मात्र यंदा गणेशोत्सव उत्सव धडाक्यात आणि असल्यानं सगळीकडे चैतन्याचं वातावरण आहे कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळ तांत्रिक आणि सजीव देखावे सादर करतात विविध सामाजिक विषयांवर किंवा ऐतिहासिक पौराणिक विषयांवर छोट्या नाटिका सादर केल्या जातात त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी कोल्हापुरातील ऑडिओ स्टुडिओमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे त्यामुळं वाचिक अभिनय करणाऱ्या कलाकारांनाही मागणी वाढली आहे दोन वर्षानंतर रेकॉर्डिंगचं काम सुरू झाल्यानं ध्वनीमुद्रक आणि कलाकारांनाही आर्थिक आधार मिळालाय दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या निर्बंधामुळे स्टुडिओ व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता बारा चोवीस महिने आम्ही घरात बसून काढलेले त्यामुळं स्टुडिओवर अवलंबून असणारे आमचे सर्व आर्टिस्ट आमचे सर्व कलाकार यांना उपासमारीची वेळ आली आत्ता कोरोनावर कोरोनानंतर गणपती म उत्सवावरील सर्व नि निर्बंध ह हटवलेले आहेत त्यामुळे यंदाचा गणपती उत्सव हा स दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे त्यामुळे ह्यावर अवलंबून असणारी सर्व मंडळे आर्टिस्ट म्युझिशियन यांना भरपूर प्रमाणात आता या, या वर्ची काम आहे देखाव्यांना आवाज देणारे बहुतांश कलाकार हौशी रंगभूमीवर काम करतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं कलाकारा कला या कलाकारांना आर्थिक उत्पन्न तर मिळतच पण स्वतःमधील कलावंताला सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळते यावर्षी जे निर्बंध सरकारने उठवलेत सगळ्यात आधी सरकारला मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी आमच्यासारख्या कलाकारांचाही यामुळे एक रोजगार चालू झाला कारण गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी मंडळांनीही बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे मंडळही पुन्हा एकदा नव्या जोमानं इथं स्टुडिओत येत आहेत नवनवीन विषय आता मिळालेले आहेत दोन वर्षात नवनवीन विषयही मिळालेले आहेत त्यामुळं आम्हालाही एक चांगली उमेद मिळते अनेक मंडळं येत आहेत आमची एक रोजीरोटी आता पुन्हा एकदा सुरू झाली असं वाटतं आहे